शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा श्रुति श्रुति पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तं पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः परिज्ञानाश्रमः ¡Gracias!
स्थापित झाले.
ಬಲಿಮಖ ಬಂಧನ ವಿತತಮತೆ ಪಾದದ್ವಯ ಕೃತ ಲೋಕ ಕೃತೆ ಬಲಿಮಖ ಬಂಧನ ವಿತತಮತೆ ಪಾದದ್ವಯ ಕೃತ ಲೋಕ ಕೃತೆ ಪಟು ಪಟು ವೇಷ ಮನೋಜನವೋ ಹರ ಭಕ್ತಂತೆ ಪರಿಪಾಲಯ ಮಾ ಹರ ಭಕ್ತಂತೆ ಪರಿಪಾಲಯ ಮಾ ದಶರಥ ನಂದನ ಲೋಕ ಗುರು ಸೀತಾವಲ್ಲಭ ದಾಶರಥಿ ದಶರಥ ನಂದನ ಲೋಕ ಗುರು ರಾವಣ ಮರ್ದನ ರಾಮನವು ಹರ ಭಕ್ತಂತೆ ಪರಿಪಾಲಯ ಮಾ ಹರ ಭಕ್ತಂತೆ ಪರಿಪಾಲಯ ಮಾ ಕೃಷ್ಣಾನಂದ ಕೃಪಾ ಜಲದೆ ಕೌಸಾರೆ ಕಮಲೇಶ ಹರೆ ಕೃಷ್ಣಾನಂದ ಕೃಪಾ ಜಲದೆ ಕೌಸಾರೆ ಕಮಲೇಶ ಹರೆ ಕಾಳಿಯ ಮರ್ದನ ಕೃಷ್ಣನ ಮೋಹರ ಭಕ್ತಂತೆ ಪರಿಪಾಲಯ ಮಾಂ ಹರ ಭಕ್ತಂತೆ ಪರಿಪಾಲಯ ಮಾಂ ಅವತೀರ್ಣ ಜಾತ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಜಾವನು ಶ್ರೀ
दत्तात्रयागेले स्वरूप आणि अवतार कार्य समजून घेऊनचो आज आम्ही प्रामाणिक प्रयत्न करूया. तुम्ही हांतू सहभाग घ्याचात नवे. दिगंबरा दिगंबरा शिपाल वल्लभ दिगंबरा 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 शिपाल वल्लभ दिगंबरा दिगंबरा. अशी इच्छा प्रकट केली भगवंताना संतुष्ट जाऊन हा स्वतः कशी तुक दान दिता अशी वर दिलो. कालांतराने अत्री मुनीगल पत्नी सती अनसुया गली परीक्षा पळून चक ब्रह्मा विष्णू आणि महेश भिक्षुक ब्राह्मणाल वेशांतू प्रकट झाले. सती अनसुये गल्या तपोबलाच्या प्रभावाने तिन्ही देव बालकांतू रूपांतर झाले आणि बुधवारू मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभ तिथीक श्री दत्तात्रयांगेलो जन्म झाला. तव से औदुम्बरी त्रिशूल डमरू
सती अंगी चर्चे देवी मूर्ति काके माझी शोभे जोडी अर्धचंद्र हसे भारे एका जनार्दनी रत्न रात्री न आठ मिनिट एका जनार्दनी रत्न रात्री न आठ मिनिट दिगंबरा दिगंबरा शिपाद वल्लभ दिगंबरा 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 शिपाद वल्लभ दिगंबरा गुरु मृग रूपाने
प्रकट अन्न दिता सर्वं गेलो भाय गत्ता कष्ट भोगून अन्न दिता संत मानता कीर्तिकारे शाक स्वीकारता सर्व पृथ्वी संत मानता कीर्तिकारेवी शाक स्वीकारता सर्व पृथ्वी सहनशीलता क्षमा शिकैता सहनशीलता क्षमा शिकैता राजा महाराजांक राजवैभवाचे उच्च शिखरारी पवयला पराजितांक विजय प्राप्त करून दिला धनहीनांक धन प्राप्त करून दिली मध्य देशातील कुरुव हा अतिगत एक राय असतो पूर्व जन्मांत दोषामिती ते जन्मजात कुरुप असे जन्मजात कुरूप झाल्यामिती राय जाऊन जान म्हाका चार करतात धिक्कार असे अपमानास्पद जिनाचो हाचेरी काय उपाय ना वा अत्री गोत्रान तुला जन्म मगलो महर्षी अत्रींनी तपश्चर्या केल्या स्थानारी वचून हांवे तपश्चर्या केल्यारी मगल मनोरथ इत्या कोण जाय ना सद्गुरु दत्ता प्रार्थना करी पत्नी मनोरमा देवी
मनोवृत्तानुसारिणीं दारिणीं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवः। तत्र्याने पुरुरवाचरी अनुग्रह केल्लो, केल्लेल साधनेचे फलस्वरूप पुरुरवाकले सर्व कष्टांचे निवारण झाले। कष्ट निवारण जाऊंगा म्हणून भक्त सद्गुरु लागे प्रार्थन करतात। सद्गुरु भक्तांक स्वसाधनेने कष्ट निवारण कोण द्यावचे प्रेरणा शक्ती आणि मार्गदर्शन देतात। गुरुंगला अनुग्रहाने भक्तांगल कष्ट दूर जातात। माझ्याने आध्यात्मिक उन्नतीक अगत्य अशी साधना पथारी तंगला निष्ठा दृढ जाता ह्या विशेष। आदर स्वरूप जाऊन आशिला महाराज
निश्चित अछि उपाय योजना करिया। जागृत करुक सुबाहुने काशी राजा गेली भेट घेतली। काशी राजा लगी संगनमत कोरू सुबाहुने अलरका गल्या राजधानी सुत्तु सैन्य स्थापित केला। अलरका गल्या राज्याचो बाह्य जगा संगती संपर्क आणि व्यवहार खंडित झाला। जाना गेला उद्योग व्यापार बंद निर्मिती राज्यांतू उपासमारीच्या संकट आयला। निचावणू धर्मशील आशिल्या अलरकाक त्यामिती मस्त बाजार झाला। फलस्वरूप मगल प्रजेक कष्टा दीस आयला। हांगाची प्रयत्न कोनू ह्या संकटाच निवारण करता। कस करचे अपरिहार्य संकट आवेरी या मुद्रिके नवल संदेशू दुःख सहाय्य जातलो अस सांगून ही मुद्रिका माक मातोशेने दिले। तो वेळात आयला दुर्जनांगल संगती कोण नच सज्जनांगल संगती कुसंगती दुष्परिणाम कोण घालता। मनातू कसली कामना दवरू नच तशी जायना जाल्यारी मुक्त जावची एकीच कामना दृढ करता। सज्जन सर्व कामना शुद्ध जातात। श्री दत्तात्रयांगल संगती सर्वांत उत्तम तांगल शोध घेऊन शरण वच्चा योग्य। Thank you.
काढतात. चिंता करते मम्मा,
सर्व काम वेळेवर जात असतं. काही चिंतणार मका आत मात्र ऑट स्वामी भोजनशाले पाहिल्या कसल्या माक म्हणाले पॅज जाईनी वाणी गेई भिक्षे वेळ झालो आवे पण मन करत सांगले की शिष्य स्वाम्यांनी आईच दिस पॅस कच अगत्य नाम हो सांगले ताजेर कसले उल्ले ना दिल्या शांत रीतीन त्यांनी शय्यागृहाधिकांत प्रयाण केला. स्वाम्यांग स्वास्थ्य बरं आहे म्हणून ना मग मस्त येच न दिसतात रे मामा मामा विचित्र घटन जात अस वर तळचे कायले तू त्यात खटखत अस झाल्या रिवाड्यात तळणूची आहे ना ती कायले तू मुळागाच वाढता ती पळेल बा निश्चित ती अंग रात्र कोण अग्रस झाला अटकस करचे सर्वजण शिष्य स्वाम्याला घी ही समस्या घेऊन बचकन हट्टे स्वाम्यांनी खबर सांगच्या शिष्य स्वाम्यान आदेश केला. श्री स्वाम्यांक अर्पण केली. ह्या प्रसंगाच मर्म श्री गुरु परंपरा चरित्रात कितल गोप्त सांगल्या ऐकया. विश्रांती घेऊन भोजन करून कुलकर्णी विश्रांती घेऊन आज चाललो.
ता कागदाचे नीद पडली. सांजी जाऊन गेल तरी तक जागेनी केन तांडाळ उघडला ता वली क्या माझे तेथे सुंदर दत्तात्र्याचे देखिला सत्वर तीन शिरे सहा हात परिकर देखिली मूर्ती स्वामीची डोळ्यांतू प्रेमाश्रु घेऊन तर समुद्र जाऊन पळत बसलो. मग पुनरपी पाहता वदन दिसतसे एकची त्या लागन विभातयासी पत्नी होण साक्षात अवतार हा दत्ताचा मागे परी धावत येऊन केले समाजे प्रेमे रक्षण दाबिले श्री दत्ताचे चरण येतेच तुका आत्मत्वे.
ज्ञानी शंकराय नमः। ओम श्री मातृ नमः। श्री दत्त गुरु संकीर्तन हा जे लेखक निर्देशक असं श्री सुधीर बडबडे। वैष्णवी बळवळी आणि कैवल्या नाडकर्णी। कोरिओग्राफर श्रीकला नालपूर रिधिमा सौकूर फकॉल्टो। तबला स्पेशल इफेक्ट्स गीता कोपीकर। कॉस्ट्यूम एडवाइजर सी स्मिता नागरकटे। स्पेशल थैंक्स अविनाश त्रासी सुनीला मल्लापुर यतिन माविन कुर्वे विपिन नाडकर्णी वैदेही सरनाळ श्यामला मावीन कुर्वे आणि ग्रँड रोड सभेचे पाच चेअर फॉर भजन सिंगिंग पालखी वडाळी। वैदेही सवनाळाने स्लाइड्स केलेले। म्युझिक रेकॉर्डिंग झालं स्मित ऑडिओ शरद शिराली मामाने। मेकअप केलेले सीमा मिर्झन कटपाची। म्युझिक एडिट केलेले दर्शन कुलकर्णी। लाईट्स मोहन सुवर्ण। स्टेज डेकोरेशन चंदू डेकोरेटर्स। आयच प्रोग्रामांतून एक्र सभे थांबू 136 शेरवानी भाग घेतिलो आणि 36 टीचर्स आणि ओम नमः शिवाय। या वर्षाच्या एक मुख्य उपलब्धी म्हणारी आमगल युवा वर्गांतुलो दर्शन कुलकर्णी ऑर्केस्ट्रा प्रोग्राम सगळ्यांकूच असं तांचो तो मुख्य आधारस्तंभ आशिल्लो। हातूंत ताणें स्वाम्यांगल आशिर्वाद घेवच्या वतली ज्यानांनी कडेरकाय बोसका भजन सेव चाल व्हरतली सर्व चेडवांक प्रोत्साहन दिवंका ताळे वाजोवन चालू।
Ah!
Alaksha anama arupa arvaya,
Shikambara, 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 Shikambara,